Carlão, bom DJ, DJ! आज काय झालं? आज आम्ही पार्टी करायचा विचार केला होता. तर पार्टी म्हटलं तर दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत भाऊ. एक म्हणजे मटन आणि दुसरं साले हो इशाऱ्यावरून समजता तुम्ही बरोबर बेवडे हो. बरोबर आहे, एक म्हणजे मटन आणि दुसरी म्हणजे दारू. ह्या दोन गोष्टी जर नाही राहिल्या तर पार्टीत काहीच मतलब नाही भाऊ. बरोबर आहे भाऊ, बरोबर आहे, बरोबर आहे. मग पार्टी करायचा विचार केला. मग पार्टी आणि एक तिसरी गोष्ट जी राहते ते म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये एक कॉमन माणूस राहते. प्रत्येक ग्रुपमध्ये एक राहते ते म्हणजे न पिणारा. ते फक्त राहते कशाले? चकना खायला. स्पेशल चकना खायलाच राहते. आमच्या ग्रुपमध्ये पण आहे. आता जर समजा आपण एखाद्या बारमध्ये गेलं तर ती बॉटल यायचीच राहते बरं, पण याचा चकना खाणं चालू पहिले. अबे भाईताडा, ते चकना होय ते एक पॅक मारल्यानंतर थोडा थोडा खायचा राहते. एकदम त्या नाश्त्यासारखं खायसाठी नसते ते. पण हे इकडं बॉटल यायच्या आधी त्याचं चकना खतम होऊन जाते. तुमच्या ग्रुपमध्ये पण असतील असे काही पोट्टे ते फक्त न पिणारे आहेत, फक्त चकना खायला येतात. आणि यायचं एक अल्लग आहे भाऊ, यायला जर फोन लावला तर यायचेही चोचले राहतात. अरे भाऊ आज कशाले? मला मावशीच्या घरी जायचं, काकाच्या घरी जायचं, नंतर ठेवणं, असे चोचले राहिलं. आणि यायले जर कॉन्ट्रीसाठी पैसे मागितले की बाबा पार्टी करायची 400-400 रुपये करा लागले सगळे, तर हे काय म्हणतील? अबे यार एवढे राहतात का? मी तर एक तर पितं नाही न मटन खात नाही, मी 100 रुपये देतो रे भाऊ, असे चोचले राहतात यायचे. आणि यायले नाही बोलवले तिकूनही की बा मला तर बोलवलंच नाही, तुम्ही मला विसरले, असेच करता, असे कामं राहतात यायचे. तर प्रत्येक ग्रुपमध्ये एक तरी राहतेच असं. बरोबर आहे, आमच्याही ग्रुपमध्ये होता एक, ते फक्त निव्वळ चकना खायले. पण याचाही एक बेनिफिट आहे बरं. आता ते म्हणसाल कसा? यायले घेऊन गेलं कसे बाकी सगळे पिऊन राहतात, हा एकटाच चांगला राहते. बरोबर आहे, ते जे पण बिल आहे किती पोळ्या झाल्या किती हे झालं हे जे राहते ना ते बरोबर लक्ष ठेवते ते बोलून. बाकी तर सगळे पिऊन ऐश ढायश राहतात एकदम, पण तो बरोबर लक्ष ठेवते किती हे झालं किती बिल झालं. आणि सांभाळायले पण राहते कोणी जर जास्त पिऊन असलं, आहे ना, राहते प्रत्येक ग्रुपमध्ये. आणि असायलाच पाहिजे असा एक. आणि पिल्यानंतर पण प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा राहते बेवडा, म्हणजे जराशी जरी पिली तर त्याला लागून जाते एकदम लवकर. बरोबर आहे, लवकरच लागून जाते त्याला. आणि मग त्याचे एकदा लागली की बस, त्याचा एक फेमस डायलॉग, तू मेरा भाई आहे, तू मा भाऊ आहेस. अरे हो भाऊ आहे, नाही तू माझ भाऊ आहेस. एकदा तर आमच्या मित्र असा रस्त्यानं चालला, एक बाई जाऊ लागली, तिलेच म्हणते तू मा भाऊ आहेस. त्यानं सनकन कानाखाली मारली त्याच्या, मी तुझा भाऊ आहे म्हणूनच मारली. त्याच्यानंतर घरी जाते तो, त्याच्या बहिणीलाच म्हणते तू माझा भाऊ आहेस. अबे तुझी बहीण व्हाय ती एक नंबर कर. त्याच्यानंतर तिथले बाबा तिकून आवाज देतात, काबे माट्या येऊन आला का? तू माझा भाऊ आहेस. त्याच्या बापालेच तू माझा भाऊ आहेस. त्याचा बाप म्हणते अबे मी तुझा बाप आहे. नाही बाप मी आहे, तू माझा भाऊ आहेस. असेही दलिंदर राहतात भाऊ एक नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये राहते. हे झाले जास्त पिऊन तमाशे करणारे, पितात कमीच. आणखीन एक प्रकारचे लोक राहतात म्हणजे आले की बढाया मारणारे राहतात एकदम. काल म्हणे माझ्या घरी 6 किलो चिकन आणलं होतं म्हणे, तर ते सगळं मी एकट्यानंच खाल्लं म्हणे. अबे तू एकटा खाशील तर मागून धार नाही लागणार दुसऱ्या दिवशी. त्याला मॅम लिंबू मागितले, का भाऊ म्हणे मी एकटा 10 लिंब भाजीत पिळून खातो. अबे तरी भाजी खातच कायले लिंबच खायना म्हटलं? अशीही काही दलिंदर राहतात. मी दाखव प्रत्येक ग्रुपमध्ये राहतात असते, आमच्याही ग्रुपमध्ये होते. आणि एक राहतात तिसऱ्या प्रकारचे राहतात आशिक.
त्याच्याजवळ भाऊ कधीच बसायचं नाही, कारण एकदा त्याला जराशी लागलेली लागली की त्याचं चालू होऊन जाते, माझ्या गर्लफ्रेंडनं मले धोका दिला, मले असं म्हटलं, मले तसं म्हटलं, बस त्याचं चालू होऊन जाते, म्हणजे ज्याले गेली त्याची उतरून जाते भाऊ तिथं, एवढं खतरनाक काम आहे. तर कधीच बसायचं नाही अशा पोट्ट्या सोबत, एक म्हणजे जरासं दूरच दुसऱ्या चेअरवर बसायचं, तिथं बसलं की तुमचं पार्टीचा पुरा सत्यनाश होऊन जाते. आणि एक राहतात जास्त झाले की आज गाडी तेरा भाई चोरायला, आता तू बराबर उभा तर राहा नंतर चालव, नाही आज तेरा भाई गाडी चोरायला, चावी दे, घे चावी आणि ठोक तिकडं. असे काही नमुने राहतात आपल्या इथं, प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये राहतातच राहतात, बरं तुमच्याही ग्रुपमध्ये असतील 100% सांगतो मी. आणि जे न पिणारे राहतात ना ते भाऊ येतात सोबत मस्त चकना गिकना खातात, आणि लोकायला काय सांगतात बाहेर मी नाही पित, ते माझे मित्रच बेवडे येतात तेच पितात म्हणते, म्हणजे खावत्या खावून बदनामही करतात चालले. आणि यायच्या लग्नात माहिती का आम्ही दारू पिऊन मस्त लोळतो, म्हणजे असं नागिन डान्स करतो की याला चांगलं वाटायला पाहिजे. तर हा माहिती आहे का घरी जाऊन जेव्हा सीडी पाहिजे ना बायकोले काय म्हणते, म्हणते माझे मित्रच बेवडे येतं म्हणते, आपण नाही तेच बेवडे येतं, पाय कसे लोळा लागले म्हणते, एवढे हरामखोर राहतात. पण पाहिजे प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये. तर हा होता बेवड्याचा युवर तुमच्यासारख्या, तुम्ही बेवडेच असता ते राहता दिसत आहे ना का तुमच्या, प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये राहायचेच भाऊ असे, आमच्याही ग्रुपमध्ये तर सगळ्याचे राहिले पण पाहिजे, त्याच्यात माहोल मजा आहे काय. तर हा होता आजचा एपिसोड, एकदम शॉर्ट आणि स्मार्ट एकदम. आजच्या एपिसोडमध्ये इथंच थांबू, भेटू आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये.